शहादा येथे सूर्या फॅक्टरीला आग लागण्याची भीषण घटना घडली. यात फॅक्टरी पूर्णतः जळून खाक झाली. रात्री 12:10 सुमारास फॅक्टरीला अचानक आग लागली. मात्र ह्या आग लागण्याचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या फॅक्टरीत आग लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. ही आग लागण्याची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाला कळवताच तिथे मात्र फक्त एकच बंब दाखल झाल्यानं प्रशासनाचे तोकडे प्रयत्न यातून दिसून आले. मात्र अखेर रात्री 2:30 आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं. घटनास्थळी नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर राहुल वाघ, शहाद्याचे PI संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव, मसावद पोलीस, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच कर्मचारी आणि नगरपालिका कर्मचारी, MSEB कर्मचारी तळ ठोकून होते. मनोज बिरारी, दक्ष पोलीस न्यूज, शहादा.